స్వాగత్ నగర్ ఇక్కడి నాథపంతి సాంప్రదాయ దత్త మందిరంలో దత్త జయంతి సందర్భంగా మొక్కులు తీర్చుకునేందుకు ఆ మందిరంలో భక్తులు ఎంతో రద్దీ పెంచారు. अवधूत चिंतन दिगंबराच्या निनादात स्वागत नगर इथल्या नाथपंथी संप्रदायाच्या श्री गुरुदेव दत्त मंदिरात दत्तजयंतीचा सोहळा भक्तांनी आनंदी वातावरणात संपन्न केला. नवसाला पावणारे दत्त महाराज अशी त्यांची ख्याती आहे. लोभस रूपातील श्रींची मूर्ती भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत होती. अनेक भक्तांनी या मंदिरात श्रींच्या दर्शनास गर्दी केली होती. दरम्यान नवस पूर्ण झाल्याबद्दल महिला भक्तांनी श्रींना दंडवत घालून नवस फेडला. यावेळी महिला भक्तांनी आपल्या भावना व्यक्त करताना नवस पूर्ण झाल्यामुळे दंडवत घातल्याचं स्पष्ट केलं. माझं सिद्धार्थ रविकांत गोडसे हा माझा मुलगा जलमताच थोडं वीक होता आणि त्याला खूपच बरं होतं. मग मी देवाला नमस् केलता श्री गुरुदेवला. मग तेव्हा मी काय मागून घेतलं होतं की माझा मुलगा चालत पण नव्हता. मग चालू दे म्हणून मी नमस् मागून घेतला होता. ते पूर्ण झाले. यावेळी मंदिराच्या अध्यक्षांनी धार्मिक कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा सकाळी ठीक 5:45 सामुदायिक अभिषेक केला. या अभिषेकासाठी वसाहतीमधील 100 ते 125 दत्तभक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. समस्त दत्तभक्तांच्या उपस्थितीत हा अभिषेक सोहळा संपन्न झाला. यानंतर ठीक 4 हरिभक्त परायण तोडमे गुरुजी यांचं श्री सद्गुरु जन्म सोहळा याविषयी प्रवचन होणार आहे. आणि या प्रवचनानंतर ठीक 6 गुलालाचा कार्यक्रम म्हणजेच दत्त जन्म उत्सव सोहळा साजरा होईल. आणि त्यानंतर माननीय येडके या दत्तभक्ताकडून समस्त दत्तभक्तांना महाप्रसादाचं वाटप होणार आहे. याप्रसंगी मंदिर परिसरात धार्मिकतेचं वातावरण दिसून आलं.